1962 साली शेवगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मारुतराव शंकर घुले पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 24,851 एवढी मते मिळाली होती. 1967 साली शेवगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मारुतराव शंकर घुले पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 26,610 एवढी मते मिळाली होती. 1972 साली शेवगाव मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार वकीलराव लंगे पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 31,329 एवढी मते मिळाली होती. 1978 साली शेवगाव मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार वकीलराव लंगे पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 23,872 एवढी मते मिळाली होती. 1980 साली शेवगाव मतदारसंघातून काँग्रेस आयचे उमेदवार संभाजीराव शंकरराव फाटके हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 27,025 एवढी मते मिळाली होती. 1985 साली शेवगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार संभाजीराव शंकरराव फाटके हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 32,915 एवढी मते मिळाली होती. 1990 साली शेवगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तुकाराम गंगाधर गडाख हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 50,202 एवढी मते मिळाली होती. 1995 साली शेवगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पांडुरंग अभंग हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 51,297 एवढी मते मिळाली होती. 1999 साली शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नरेंद्र घुले पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 59,168 एवढी मते मिळाली होती. 2004 साली शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नरेंद्र घुले पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 69,566 एवढी मते मिळाली होती. 2009 साली शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 81,890 एवढी मते मिळाली होती. 2014 साली शेवगाव मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार मोनिका राजीव राजळे या विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 1,34,685 एवढी मते मिळाली होती. 2019 साली शेवगाव मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार मोनिका राजीव राजळे या विजयी झाल्या होत्या. त्यांना एकूण 1,12,509 एवढी मते मिळाली होती.